गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजपतले जे काही अंतर्गत नाराजी आहे ती समोर येत आहे, आणि जे भाजपमध्ये विधान परिषदेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत अशा एका यादीमध्ये किंवा ज्यांची काही नावं घेतली जात आहेत त्या नावामध्ये विनोद तावडे यांचा सुद्धा समावेश आहे, तेव्हा थेट त्यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहोत. विनोदजी, तुम्हाला विधानसभेचं तिकीट नाकारलं, त्यानंतर आता विधान परिषदेचं तिकीट नाकारलं, तुम्ही नाराज आहात भाजपवर? याद दीपाली, तुम्हाला एक नक्की सांगतो की विधानसभेचं तिकीट नाकारलं हे म्हणणं खरं आहे. तर आता विधान परिषदेचं तिकीट मी पहिल्याच महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये मला विधान परिषद नको, कारण मी ऑलरेडी 13-14 वर्ष होतो आणि विधान परिषद माझं असं मत आहे की एक टर्म दोन टर्म खूप झालं मग तिथे येणाऱ्या माणसाने जनतेमधून निवडून येणं गरजेचं असतं, आणि पुन्हा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर नक्कीच जाईन, लोकसभेत जायची मिळाली तर नक्कीच जाईन. पण विधान परिषद मला असं वाटतं की ह्या संघटनेच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेऊन माणसं पाठवली जातात, त्यासाठीच्या या जागा असतात, त्याचा पक्ष विचार करतोच, आणि त्यामुळे मी विधान परिषद पहिल्याच पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत नाही म्हटलं. मग विधानसभेचं तिकीट मिळालं नव्हतं तेव्हा नाराज होतात हे मान्य करताय? अर्थातच त्यावेळी मला का नाही मिळालं याचं कारण माहिती हवं होतं, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा करून, कारण हे खरं की मला पक्षाने दिलं सुद्धा खूप आहे, त्यामुळे दिलं तेव्हा का दिलं म्हणून विचारत नाही, तर नाही दिलं तर त्यावेळी का नाही दिलं असं न विचारता निवडणुका झाल्यानंतर स्वाभाविकपणे मला असं वाटतं की याची कारणं काय ती चर्चा नेतृत्वाबरोबर करणं हे गरजेचं आहे. पण नेमकं निवडणुकांच्या नंतर दिल्ली निवडणूक आणि आता करोनामुळे तसं राहिलं आहे, पण ती योग्य वेळी चर्चा होईल. विधानसभा दिली नाही त्यावेळी स्वाभाविकपणे व्यक्ती म्हणून जे वाटणार ते वाटत होतंच, पण ठीक आहे, पक्षावर नाराजी आहे, मग घरी बसलो आहे, मग आता पक्षविरोधी केलंय असा माझा स्वभावही नाही, कारण शेवटी संघटना म्हणून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, तर तशी काही नाराजी ही स्वाभाविकपणे नाही. जर तुम्ही नाराज नाहीये तर मग तुम्ही असे गायब का आहात? नाही, मला वाटतं मी गायब नाही आहे. शेवटी ज्यावेळी मी भाजप मुंबईचा अध्यक्ष होतो, त्यानंतर विधान परिषद होतो, विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळी मी मुंबईविषयी सलग बोलत होतो, त्यानंतर मग आशिष शेलार बोलत होते, आता आशिष शेलार प्रवीण दरेकरी बोलतात, मी केव्हा तरी बोलतो. मला वाटतं की त्यावेळी जसं आधी देवेंद्रजी विदर्भावर जास्त बोलायचे, पण गेल्या 7-8-9 वर्षांमध्ये ते राज्याच्या विषयावर बोलायला लागले, अशी जबाबदारी आपली बदलते, त्यामुळे मी मुंबई वर बोलत बसण्यापेक्षा मुंबई बरोबर बाकी राज्यावरही बोलत असतो, त्यामुळे मी गायब आहे असं नाही, मी नक्की ऍक्टिव्ह आहे, सगळ्या विषयावर बोलतो आहे, ज्या ज्या ठिकाणी पक्षाने बोलणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आवर्जून ते बोलायचं काम नक्की करतो. 6 महिन्यांपूर्वी तुम्ही मंत्री होतात राज्याचे, आता तुम्ही आमदारही नाही आहात, तर महत्वाकांक्षा काय आहे पुढच्या काही महिन्यात, पुढच्या काही वर्षातली? मला वाटतं ज्यावेळी मी भाजपचं काम सुरू केलं त्यावेळी मी आमदार होईन, मंत्री होईन की अमुक होईन अशी महत्वाकांक्षा तेव्हाही नव्हती, आजही नाही. पण मग यापुढे विनोद तावडे विधानसभेवर किंवा मग लोकसभेवर दिसणार की दिसणार नाही? वाटत हे पक्ष नेतृत्व सांगू शकतो, पक्ष नेतृत्व हे ठरेल, त्यामुळे मी काय. तुमची इच्छा काय आहे? पक्ष तर निर्णय घेईल पण तुमची इच्छा काय आहे? मी पुन्हा सांगतो, पक्ष जे काम देईल ते काम करायचं. त्यांनी आज सांगितलं आमदार हो आमदार व्हायचं, त्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेता हो विरोधी पक्षनेता व्हायचं. मला असं वाटतं पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याची नेत्याची उपयोगिता लक्षात घेऊन त्याला योग्य ते काम देते. काय आहे तुमचं मत काय आहे? कारण जनता जी आहे लोकांना हा प्रश्न पडतो आहे की जे गेल्या काही दिवसांमध्ये ज्यांची नावं यादीत येत नाहीयेत त्यांची नेमकी भूमिका काय आहे? जेव्हा एकनाथ खडसेंसारखे ज्येष्ठ नेते उघडपणे आता बोलू लागले आहेत, पंकजा मुंडे बोलत आहेत, राम शिंदेंनी ट्विट केलेलं आहे, बावनकुळेंचा देखील यामध्ये विषय आहे, तेव्हा तुमचं यावर मत काय आहे हे सुद्धा लोकांना जाणून घ्यायचं. आत्ताचं तिकीट नाकारणं म्हणजे सर्वस्वी पक्षाने दूर केलंय असं काही असायचं कारण नाही. नाताबाबांविषयी असणारं प्रेम, त्यांच्याविषयी असणारा आदर किंवा पंकजांचं असणारं काम आणि त्यांच्याविषयी असणारी आपुलकी ही स्वाभाविकपणे आचार्य नेतृत्वाला कायम आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यामध्ये एक विशिष्ट लेवा पाटील आणि सगळा तिथला ओबीसी समाज पक्षामध्ये जोडण्यामध्ये त्यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की दादाभाऊ सारख्याला संधी ही पक्ष आज नाही तर नंतर ही नक्की देईल, आणि पुन्हा मला वाटतं की त्यांच्या सगळ्या क्षमतेचा उपयोग हा पक्षाला होत राहील. पंकजा मुंडेंशी काही बोलणं झालंय? पंकजा ताईंशी माझं जवळजवळ दिवसाआड बोलणं होत असतं. विधान परिषदेच्या बाबतीत झालेलं असतं, बाकी कामाविषयी होत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की या विषयामध्ये जे म्हणायचं आहे ते पंकजा ताईंनी म्हटलेलं आहे, आणि आमच्या ज्या काही बोलणं होत असतं ते आम्ही आमचं बोलतोच. एकनाथ खडसे जेव्हा वारंवार नाराजी व्यक्त करतायत तेव्हा आता काँग्रेसकडून सुद्धा एक वक्तव्य आलेलं आहे की जर एकनाथ खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांचं स्वागत करू. तर खडसे आता भाजप सोडणार का या म्हणजे अशी चर्चा सुरू झाली आता अशा वक्तव्यांमुळे. तेव्हा खडसेंवर अन्याय होतोय असं ते स्वतः वारंवार सांगतायत. तेव्हा त्यांनी आता पक्षात थांबलं पाहिजे भाजपमध्ये की त्यांनी वेगळा निर्णय घ्यायला हवा, तुमचं मत काय? एक तर बाळासाहेब थोरातांना नाथाभाऊंच्या स्वागताची संधी अजिबात मिळणार नाही. ज्या नाथाभाऊंनी उत्तमराव पाटील असतील, प्रमोद महाजन असतील किंवा मोतीरामजी लहाने असतील, मुंडे साहेब असतील, गडकरी साहेब असतील यांच्यासोबत हा पक्ष गेले काही वर्ष आणि दशकं वर्ष पण नाही वाढवलाय, तो पक्ष काही नाताभाऊ सोडतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजिबात वाटत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरातांना अशी संधी तर मिळणारच नाही. झाली नाताभाऊंच्या नाराजीचा विषय तर स्वाभाविकपणे त्यांना विधान परिषदेची अपेक्षा होती. तो निर्णय केंद्राने काय कारणासाठी घेतला याविषयी त्यांचं काही म्हणणं असेल तर केंद्र नेतृत्वाशी चर्चा करून तो विषय संपेल. एक स्वाभाविक आलेली नाराजी नाथाभाऊंनी उघड व्यक्त केलेली आहे आणि त्याविषयी पक्ष नेतृत्वाने दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा केली की ती संपेल असं माझं ठाम मत आहे. पण तुम्ही जेव्हा केंद्राच्या समितीवर वारंवार जेव्हा तुम्ही बोलत आहात तेव्हा स्वतः एकनाथ खडसे मात्र केंद्राच्या समितीविषयी बोलत नाहीये, ते महाराष्ट्रातल्या नेतृत्वाविषयी सुद्धा अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त करतायत. त्यामुळे असे जे निर्णय आहेत ते केवळ केंद्राकडून घेतले जातात आणि प्रदेश भाजपच्या नेतृत्वाचा किंवा चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामध्ये काहीच हस्तक्षेप नसतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मला वाटतं की स्वतः देवेंद्रजी असतील, स्वतः चंद्रकांत दादा पाटील असतील यांनी विधानसभेच्या वेळेस स्पष्ट केलं, विधान परिषदेच्या वेळेस स्पष्ट केलं की या दोघांनी नाथाभाऊ असतील, पंकजाताई असतील, बावनकुळे असतील यांना विधान परिषद तिकीट मिळावं यासाठी आग्रह खूप केला होता. विधानसभेला आम्हाला तिकीट मिळावं याचाही आग्रह केला होता. पण प्रत्यक्षात केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने जो निर्णय घेतला तो वेगळा होता. त्यामुळे नाथाभाऊ अनेक वेळा बोलताना जर तुम्ही बारकाईने पाहिलं असेल तर त्यांनी पक्षाने माझ्यावर अन्याय केला हे आग्रहाने म्हणतात, आणि दादा पाटील आणि देवेंद्रजी मला मिळेल राज्यसभेच्या वेळी म्हणले की विधान परिषद मिळेल तर ते दादा आणि देवेंद्रजींना वाटत होतं म्हणून ते म्हणलेही होते. तशी त्यांनी चर्चाही केली होती. आणि जेव्हा केव्हा आम्ही अनौपचारिक बसतो, गप्पाना बसतो त्यावेळी या दोघांचेही मला नाताबांविषयी असणारा एक आदर हा त्यांच्या बोलण्यानंतर जाणवत असतो. त्यामुळे मला काही या दोघांनी मिळून कापलं आहे असं प्रामाणिकपणे मला वाटत नाही, आणि मला वाटतं की ते नाताबांनी वाटत. तुम्ही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहात का? नाही, मला असं वाटतं की बाबा मी काही नाताबांची नाराजी दूर करण्या इतका मी मोठा नाही. पक्ष नेतृत्व आणि विशेषतः केंद्रीय नेतृत्व, कारण नाताभाऊ इतके सिनियर आहेत, की केंद्रीय नेतृत्वाने नाताभाऊंशी याविषयी चर्चा करून त्यांची ताकद भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राला कशी मिळेल, महाराष्ट्र राज्याच्या उपयोगितेसाठी त्यांची शक्ती कशी उपयोगात आणता येईल याचा विचार मला वाटतं केंद्र नेतृत्व नाताभाऊंशी बोलून नक्की करत. म्हणजे विनोदजी तुमचं विधानसभेचं तिकीट न मिळणं आणि विधान परिषदेची उमेदवारी या दोन्ही गोष्टींचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? असं मला 100% म्हणायचंय की विधानसभा असेल, विधान परिषद असेल याविषयी माझ्या तिकिटामध्ये देवेंद्रजी असतील, दादा पाटील असतील यांची सकारात्मकच भूमिका होती. विधान परिषद मी मागितलंच नव्हतं, त्यामुळे विषयच नाही. केंद्रीय नेतृत्वाशी सहजपणे माझं बोलणं होत असतं, ते करोनाचं सगळं झाल्यानंतर नक्की बोलणं होईल आणि पक्ष माझ्या कर्तृत्व क्षमतेप्रमाणे मला काम देईल हे याची मला खात्री आहे.
मग देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत? जसे आधी होते तसेच आहेत. म्हणजे कसे आहेत, आधी कसे होते? चांगले आधी लोकांना माहिती आहे, आम्ही एकत्र ते प्रदेश अध्यक्ष, मी विरोधी पक्षनेता, असं त्याच्या आधीपासून विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे मित्रत्वाचे संबंध आहेत, सहकार्याचे संबंध आहेत. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता आणि ते प्रदेश अध्यक्ष असताना आम्ही महाराष्ट्रभर बरेच दौरे एकत्र केले. मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक वेळा महत्त्वाच्या निर्णयावर जे काही छोटा ग्रुप एकमेकाशी विचार विनिमय करायचा तेही देवेंद्रजी आणि माझं अनेक वेळा व्हायचं. वाटतं त्यानंतर विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर सुद्धा अनेक प्रसंग असे आले की ज्यावेळी आम्ही एकमेकांची सल्ला मसलत ही नक्की केलेली आहे. त्यामुळे दादा पाटील असेल किंवा देवेंद्रजी असतील याविषयी माझ्या मनात कोणतीच शंका नाही. मग जर तुम्ही असं म्हणताय की भाजप पक्षांतर्गत जी कोणती जबाबदारी देईल ती मी स्वीकारायला तयार आहे, मग एकनाथ खडसेंसारखे ज्येष्ठ नेते किंवा पंकजा मुंडे सारख्या नेत्या यांच्यामध्ये एवढी नाराजी का आहे, एवढा आक्रमकपणा अचानक का आलेला आहे, त्याची काय कारण आहे? मला वाटतं राज्यसभेच्या वेळी नाथाभाऊंना म्हटलं गेलं होतं किंवा तुम्हाला या पद्धतीची विधान परिषद आम्ही देऊ शकतो, त्यामुळे ती न मिळाल्यामुळे स्वाभाविकपणे ती असू शकते. जर भाजपचं सरकार आलं असत तर राज्यपाल नियुक्त सदस्य सुद्धा एक 6-7 भाजपचे गेले असते, हे 5-6 विधान परिषद आता गेले असते, असं एकदम 12-13 गेले असते तर बऱ्याच जणांना करता आलं असतं समाधानी. ते आता करता येत नाही, एकदम 4 वेळ आल्यामुळे काहींना दिलं गेलं काहींना नाही दिलं गेलं, तर काहींना जे नाही दिलंय ते पुन्हा 2 वर्षांनी असे 4-5 जण जातील, ते देता येऊ शकतच की. विनोजी शेवटचा प्रश्न, सध्या कोरोनाचं आरोग्य संकट आहे, राज्यासमोर आर्थिक संकट आहे आणि या सगळ्या परिस्थितीत राज्य सरकार जे काम करत आहे, महाविकास आघाडीचं सरकार जे काम करत आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? प्रामाणिकपणे सांगायचं तर कितीही काम केलं तर पूर्ण समाधान होणार नाही हे खरंच आहे, पण जे प्रयत्न करायचे असतात. आता तुम्ही जो पत्रकार आहात मला सांगा की राजेश टोपे एक मंत्री वगळले आरोग्य खात्याचे तर महाराष्ट्रभर फिरताना तुम्हाला मुख्यमंत्री दिसत आहेत, उपमुख्यमंत्री दिसत आहेत, जयंत पाटील सिनियर नेते दिसत आहेत, बाळासाहेब थोरात सिनियर नेते दिसत आहेत, अशोक चव्हाण सिनियर नेते दिसत आहेत, थोडेसे अनिल देशमुख काही ठिकाणी जात आहेत. मला असं वाटतं की अशा वेळी एक टीम म्हणून की तुम्ही अजितदादा पुणे विभाग तुम्ही पहा, जयंत पाटील मराठवाडा तुम्ही पहा, अनिल देशमुख विदर्भ तुम्ही पहा, मुंबई आणि ठाणे कोकण असतील उद्धवजी पाटील, असं टीम म्हणून जे एकत्र झालं पाहिजे. आपण ज्या व्हिडिओ कॉन्फरन्स पंतप्रधानांच्या वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पाहतो त्या सगळे अधिकारी बसले आणि आपल्या याच्यात केवळ उद्धवजी एकटे बसले. मला असं वाटतं की थोडस सामान्य माणसाची हिंमत वाढण्यासाठी आपल्या राज्याचे नेतृत्व सरकारमधलं हे लोकांमध्ये रस्त्यावर दिसलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, कारण प्रत्येकाचे आपापले आरोग्याचे विषय आहेत. म्हणजे सरकारचे प्रयत्न अपुरे आहेत असं तुम्ही म्हणताय का? मला असं वाटतं की सरकार ऍक्शन मध्ये आहे असं जे वाटलं पाहिजे ते वाटत नाही. सगळं नोकरशाहीच्या ताब्यात सोडलंय आणि नोकरशाही आपापसातले जुने हिशोब चुकते करताना दिसतं. केवळ बदल्या केल्या, सायन हॉस्पिटलचे डीन 4 वेळा बदलले, मुंबईचा आयुक्त बदलला, आयएएस अधिकारी बदलले, दात्यांसारखे सिनियर अधिकारी केले 2-3 महिने रिकामे ठेवले ज्यावेळी गरज आहे. म्हणजे ज्या दिवशी लॉकडाऊन घोषित होणार त्या दिवशी मी माला असणारी सुरक्षा परत करून टाकली का? तर आज पोलीसच्या मनुष्यबळाची गरज आहे. आणि इथे आपल्याकडे 26-11 कसाब बरोबर टक्कर देणारे दाते तुम्ही घरी बसवता, इथे कुठेतरी दुःख होतं मला असं वाटतं. आता या कोरोनाच्या विषयामध्ये राज्य सरकारला जे सहकार्य हवं, म्हणजे मुंबई महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना मनुष्यबळ जिथे कमी पडतंय तिथे ते बळ देण्याचं काम कुठल्याही संघटनेचं नाव न लावता आमच्या संघ परिवारातील लोक काम करतायत. कारण संघाचं नाव आलं तर काहींना ॲलर्जी आहे, तर संघ म्हणला की आम्ही नाव न घेता, आम्ही गणवेश न घालता जिथे मनुष्यबळ कमी आहे तिथे आम्ही मनुष्यबळ दिलेलं आहे आणि काम करतो, जबी काम करत आहे, त्यामुळे पूर्ण सहकार्याची भूमिका नक्की आहे. विनोद तावडे, तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. सगळ्यांना सुरक्षित राहा.